told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long. हॅलो, नमस्कार. मी नीता, आणि परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर तुम्हाला माहिती आहे, मी आली आहे इंदौरमध्ये, आणि इंदौरमध्ये आल्यानंतर फर्स्ट टाईम मी आली आहे छप्पन मार्केटमध्ये, जिथे खायचे आणि शॉपिंग करायचं बरंचसं काही आहे. मी पण फर्स्ट टाईम आली आहे, सो चला मग मी पण पहिल्यांदाच बघणार आहे सगळं काय काय आहे, आणि तेच तुमच्याशी शेअर करते. सो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कैसे हाँ ना, मैं भी बस सेम सेम दे. इयररिंग्स देख, अच्छे अच्छे है राशि. कितने का है ना? यार ये भी अच्छा लग रहा है. देखो मुझे वाले बड़े, लेकिन वो बहुत बड़े जाएंगे क्या वेस्टर्न लुक. ये देखिए, ये मीनाकारी का इसमें एयररिंग्स की मल्टी कलर है. ये पोशाक पे भी चढ़ेगा, साड़ियों पे भी चलेगा, सब पे चलेगा. कितना उसका फाइनल कितना बताओगे? बताओ. इयर रिंग्स भी रखना था इधर. सुंदर है. फाइनल बताओ ना उसका. 500 रुपये. 550 तो बोला आपने, तभी तो मैंने. और वो वाला कितना? 300 बोला था आपने. 350. ये 350 रुपये का पीस. 350. मस्त मीनाकारी वाल्या बँगल्स आणि नेकपीस इथे होते. त्यातला मी कोणता नेकपीस घेतला तो तुम्ही आत्ताच बघितला. तो एकच सेट मी घेतला, बाकी राशींनी बँगल्स घेतल्या, कडे घेतले मीनाकारीवाले. थोडी शॉपिंग केली आहे आणि आत्ता इथे जे खायचे प्यायचे दुकानं आहेत, ज्याला छप्पन मार्केट असं म्हटलं जातं, म्हणजे इथे 56 दुकानं आहेत आणि सगळी दुकानं खाण्यापिण्याची आहे. तर आपण बघायचं आहे की काय काय खायला मिळणार आहे आणि कोणते कोणते दुकानं आहे. चला मग मी पण पहिल्यांदा बघते आहे आणि तुम्ही पण माझ्यासोबत बघा. काय माहिती परत कधी येणं होईल. आणि 56 दुकानांचे नंबर लिहिले आहेत. 56 55. तर इकडे असे वन पर्यंत असतील असे, म्हणून याला 56 मार्केट असं म्हटलं जातं. क्या हो? हमेशा यही क्यों खाते हो? तर एक एक शॉप बघत पुढे चाललो आहे आणि इतकं सगळं आहे खायचं प्यायचं की कन्फ्यूज होत आहे. म्हणजे हे खाऊ की यापुढे काहीतरी चांगलं असेल असं वाटतं. म्हणून आम्ही बस एक एक शॉप करत पुढे चाललो आहे. हे पण पुढे गेले आहेत सगळे. एका
ठिकाणी खाल्लं पण इतकं जास्त कन्फ्युजन आहे, कारण खाण्याचे बरेचसे शॉप्स आहेत आणि 56 मार्केट म्हणजे 56 शॉप्स नाही आहे, पहिले होते म्हणजे काही वर्षांपूर्वी, पण जागा कमी काय माहिती कशामुळे, रिझन मला सांगितलं नाही, पण आता 56 दुकानं नाही आहे, दुकानं कमी आहेत, पण 56 नंबर दिले आहेत आणि तेच मी म्हणते की एका लाईनमध्ये 56 दुकानं आले नसते, तर ते कसे आलेत, तर 56 दुकानं आहेच नाही, फक्त त्यांना 56 मार्केट किंवा 56 गल्ली 56 दुकान असं म्हटलं जातं, म्हणून त्याला नंबर दिले आहेत, पण तेवढे 56 दुकानं आहेत नाही, दुकान आय डोंट नो 20-25 तरी असायला पाहिजे, कमीत कमी 25 तरी असेल. चला बघूया काय काय खायचंय. अरे भूक नाही आहे तर आपण आलोच आहे इथे खायसाठी, घरी जाऊन जेवायचं नाही आहे आपल्याला, इथे फक्त खायसाठीच आलो आहे आपण. काय खायचंय? स्प्रिंग रोल. मग तर हे आहे इथलं विजय चाट हाऊस, याचे यूट्यूबवरती पण मी बरेचदा व्हिडिओ बघितले, इथले फेमस आहे चाट हाऊस आणि इथलं सगळं फेमस आहे. तर आम्ही इथलं आता खाणार आहे खोबरा पॅटीस, लेट सी कसं आहे बघूया टेस्टला. आणि यूट्यूबवर जर तुम्ही टाकलं की विजय चाट हाऊस तर नक्कीच मिळेल, कारण मी व्हिडिओ बघितले आहे, बऱ्याच जणांनी येऊन इथे व्हिडिओही केले आहे, पण आत्ता आम्हाला खाल्ल्यानंतर कळेल की कसं आहे. इकडे पप्पाला आवाज दे. अच्छा पप्पा घेऊन येत आहेत, पप्पाला दिसणार नाही आपण. पप्पा कुठे आहे? आहे आहे पप्पा. आणखी काय काय खायचं आहे सांग ना तुला. मला खायची आहे गरमागरम जलेबी. मला गरमागरम जलेबी खायची आहे. तुला काय खायचं आहे? कुल्फी. कुल्फी कोणी खाते का इथे? फेमस विचारू आपण कुठली आहे तर मग तिकडची खाऊ. मी सगळ्या शेवटी खाणार आहे. रियांश तुला काही ना काही खेळणंच पाहिजे असतं. रियांशला पाहिजे आहे खेळणं. माझा एक सेट घेऊन झाला होतं पहिलं दुकान म्हणून घेतलं, आता खायचे कामं करेन, घरी जाऊन जेवायचं नाही असा विचार केलाय, पण बघूया इथे जे काय खाण्यात येतं त्यावर डिपेंड करतं की घरी जाऊन जेवायचं की नाही. तसं स्वयंपाक करायला लावलाय जास्त नाही, पण एक एक चपाती. चला हे काय खोबरा पॅटीस, खोबरा पॅटीस आहे ना हा, पण खोबरा पॅटीस हे कोणती आहे? बटला कचोरी. इसमे काय अलग होता है? बटला होता है. बटला मतलब मटर. मटर मटर चला आपण खाऊया खोबरा पॅटीस. कुल्फी भी नहीं खाते. हम्टी डम्टी टॉप एंड टाउन. उधर जॉनीज हॉट डॉग था, उधर देखा ना? जॉनीज हॉट डॉग कहाँ पे था? पीछे था. ये है ना इधर जॉनीज हॉट डॉग. नहीं ये सुपर जॉनी है. वो अच्छा अच्छा उधर है. चलो उधर प्लीज प्लीज. कॉफी किंग. कशी आहे बघू दे मला, एक एक बाईट दे मला. अरे यार चोकशील नाही तोडशील, मला चोकायला घाण वाटते. अरे मला असं एक घास तोडू दे ना रियांश, देखा त्याचं मन बघ किती आहे. एक घास तोडू दे ना मला, एक घास तोडू दे. एक घास पण नाही देणार तोडू. सुनो एक बाईट भी नाही दे रहा है वो. अंगारा टिक्का विद चीज. सुनो खा के बता कैसे. आपको बोला था ना पीछे पीछे आओ.
Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby, I have a taste. All the highs and the lows, no, you'll never be the same. I don't really wanna hurt you, but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. चाय है रे इधर, अमृत चाय, अमृत तुल्य नहीं है, अमृत है लेकिन। तो ये 56 दुकानों में ये नहीं इंक्लूड नहीं है क्या ये दुकानें? हाँ बताओ ना, 56 दुकानों में ये दुकानें इंक्लूड नहीं है क्या? पता नहीं, ये दुकान लेके गए अक्षय कुमार यहाँ से। मधुरम में आया था अक्षय कुमार, मधुरम में सेव लेके गया होगा। तर आत्तापूर्वी तरी सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे, कारण जेवढा विचार करतो आपण तेवढं खाणं होत नाही। थोड्याफार गोष्टी खाल्ल्या आणि एवढं जात नाही, म्हणजे जेवणासारखं आपण हे खाऊ शकत नाही, पण तरी बरंच खाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ट्राय केलं की सगळं टेस्ट करायचं। सगळं म्हणजे सगळं तर पॉसिबलच नाही आहे, जे आपल्या पुण्यात मिळणार नाही किंवा मुंबईत खाल्लं नाही कधी, ते ट्राय करून बघितलं। जसं की काय होतं तर कोकोनट पॅटीस आणि टिक्का वगैरे तर मिळून जातो, पण तरीही इथला खायचा होता तर इथे काही ना काहीतरी खायचं आहे जे पुण्यात मिळत नाही। बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुण्यात मिळून जातात, पण तरीही छान वाटलं। म्हणजे आता घरी बसूनही काय करणार, तरी घरी आम्ही गप्पा गोष्टी झाल्या, त्यानंतर डान्सची प्रॅक्टिस झाली थोडीशी। बघू डान्स केला तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेन। आणि आता लास्ट कोल्ड कॉफी पित आहेत सगळेजणं, मी सोडून, आणि हे दोघंजणं खेळत आहेत, कारण या दोघांनी लास्टमध्ये कुल्फी खाल्ली। आता त्यांना काही खायचं प्यायचं नाही आहे, मला माहिती आहे रियांश घरी जाऊनच जेवायला मागणार आहे आणि तोही। तर चला मग आता बघूया काय करायचं आहे, कारण खाऊन तर झालं आहे आणि मला कॉफी प्यायची होती पण माझ्या पोटात जागा नाही आहे म्हणून मी ती घेतली नाही। काय पाहिजे? कोणता स्प्रिंग पाहिजे तुला? पप्पाला माग। बिहान 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 हाय बिहान बिहान ये स्कूल आता ना सुबह सुबह ऐसे बैठा है जा बेटा जा। तुम चला मग 56 मार्केट फिरून झालं, खाऊन पिऊन झालं आणि आता घरी चाललो आहे। तर असंच थोडंसं वॉक करत जाणार आणि मग ऑटोच करणार आहे। तर असं होतं 56 मार्केट, छान वाटलं। म्हणजे कधी कधी येता येतो, पण ॲक्च्युली जर खरंच खाण्यापिण्यात इंटरेस्ट असेल ना, खूप जास्त तुम्ही फूडी असाल तर खरंच छान आहे। माझ्यासारखं जर असाल की थोडंसं खाऊन पोट भरतं, तर जसं नेहमीप्रमाणे दशीन बोलतात की तुला आणायला परवडत नाही ते, कारण तू काहीच खात नाही। आणि यस असंच झालं, कारण जेवढं आपण खाऊ शकतो तेवढंच आपण खाणार, त्याच्यावरती किती खाणार चांगलं असलं तरी। तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।